नमस्कार पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, काळ मोजण्यासाठी कोणकोणत्या साधनांचा वापर करावा लागतो हे आपण आज बघणार आहोत. काळ समजण्यासाठी त्याचे विभाजन करताना सेकंद असेल, मिनिट, तास, तसेच दिवस आणि रात्र, पंधरवाडा, महिना, वर्ष अशा प्रकारे करतो आपण. असा काळ आपणास मोजता येतो. घटिकापात्र असेल, घड्याळ असेल, दिनदर्शिका असेल, हे काळ मोजण्याची वेगवेगळी साहित्य आपण इथं बघतो आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या काळ मोजण्याच्या साहित्यांमध्ये सर्वप्रथम मी तुम्हाला घटिकापात्राविषयी थोडक्यात सांगतो. पूर्वीच्या काळी काय असायचं, एक मोठं भांडं घेतलं जायचं, पात्र घेतलं जायचं, त्यामध्ये पूर्णतः पाणी भरलेलं असायचं. त्यानंतर पुन्हा एक छोटं पात्र घेतलं जायचं, त्याला एक छोटंसं छिद्र पाडलं जायचं आणि ते पाण्यामध्ये ठेवलं जायचं. हळूहळू छिद्रावाटे पाणी जाऊन ते पात्र भरलं जायचं आणि ते जेव्हा बुडाशी येईल तेव्हा एक घटिका होत असे. यालाच काळ मोजण्याच्या साधनांमध्ये घटिका पात्र असं म्हटलं जातं. त्यानंतर मित्रांनो, आपण दुसऱ्या साहित्याचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे वाळूचे घड्याळ. तुम्हाला चित्र दिसतच आहे, 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला. त्यात एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेली काचेची दोन भांडी असत. त्या भांड्यांना एका भांड्यातील वाळू दुसऱ्या भांड्यामध्ये जाईल, त्या असं छिद्र असायचं आणि त्या हळूहळू हळूहळू त्या छिद्रावाटी जी वाळू खालच्या भांड्यामध्ये आली की ती तेव्हा एक तास एक घटिका पूर्ण होत असे आणि लागलीच त्याला उलट दिशेने ठेवलं जाई. म्हणजे काय, या वाळूच्या घड्याळाद्वारे एक तास एक घटिका मोजली जात असे आणि नंतर मग त्याचा उपयोग आपल्या भारतात सुद्धा घड्याळ या करिता केला जाऊ लागला. त्यानंतर आपण दिनदर्शिका, तुम्हाला आपल्याला सर्वांना परिचित आहेच की दिनदर्शिकेद्वारे आपण काय काय मोजतो, आज कुठला वार आहे, उद्या कुठला वार येणार आहे, काल कुठला वार झाला, त्यानंतर पंधरवडा पण आपण मोजतो की इतक्या इतक्या दिवसानंतर पंधरवडा सुरू होतो, म्हणजे 15 तारखेनंतर साधारण. त्यानंतर महिने, तर दिनदर्शिकेमध्ये 12 महिने एकूण दिलेले असतात आपल्याला. त्या 12 महिन्यांना आपण दर वर्ष महिन्याला जसा महिना बदलत असतो तसं आपण दिनदर्शिकेचे एक पान पलटवून जो महिना आता सद्यस्थिती चालू आहे त्याचा आपण वापर महिनाभरासाठी करत असतो. त्यानंतर वर्ष, वर्षाचं जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो, आता 2021 सुरू आहे, ती दिनदर्शिका आपण सर्व वापरतो आहोत. येणाऱ्या काळात 2022 जेव्हा सुरू होईल तेव्हा त्या दिनदर्शिकेचा आपण वापर करणार आहोत. अशा पद्धतीनं मी आपणाला काळ मोजण्याच्या या 3 साहित्याविषयी तुम्हाला माहिती सांगितली, ज्यामध्ये घटिकापात्र असेल, वाळूचं घड्याळ असेल आणि दिनदर्शिका असेल. धन्यवाद.